मला बोलून घेतलं, शिरूर नाही बरं का पुणे लोकसभेतून लढायचं. मी राऊतांना म्हटलं, राऊत साहेब सोडाव लोकसभा, शिरूरही नको मला आणि पुणेही नको, मला माझ्या मतदारसंघामध्ये ताकद द्या, शिवसैनिकांचं संरक्षण करण्यासाठी ताकद द्या, मला लोकसभेची गरजही नाही. साहेबांना पण सांगितलं, मी उद्धवजींना बोललो आहे, ते दोघांना मान्य आहे, मी बोललेलो की नका देऊ मला खासदारकी, मी खासदारकीसाठी नाही आहे. मी खासदार नसलो तरी जरी मला महाआघाडीचा महाविकास आघाडीचा निधी जरी नाही मिळाला, तर केंद्र सरकारच्या नितीन गडकरींना मी जाऊन भेटलो तर त्यांनी मला जवळजवळ 5-6 कोटी रुपयाचा निधी दिला, 2 वेळा दिला. सांगण्याचा उद्देश की माझं काम चालूच राहिलं. माझ्या माध्यमातून जेव्हा मला डायबिटीस आहे, माझ्या पाठीचं दुखणं आहे, मी दिवस रात्र पावसामध्ये फिर इकडं वादळ आलं तिकडं जा, त्या कुटुंबाला मदत कर, यांना मदत कर, त्यांना मदत कर, कोरोना काळामध्ये 3-4 ट्रक धान्य वाटणं कर, ती सगळी कामं मी करत राहिले. म्हणून मी राऊतांना म्हटलं की ते नाही, मला शिवसैनिकांना त्रास होतो आहे, त्यासाठी आम्हाला काहीतरी ताकद द्या ना तुम्ही सरकारची, नका खासदार किती. पण नाही म्हणून आपल्याकडे देण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे, आम्ही तेही समजून गेलो, जाऊ द्या, हरकत नाही, त्यांच्या काही मजबुरी असतील. पण जेव्हा हे सगळं झालं आणि माझी हकालपट्टी झाली, काय गुन्हा केला होता मी? मला माझ्या पक्ष नेतृत्वाने विचारायचं, मी काय गुन्हा केला होता? ह्या जिल्ह्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार निवडून येणं स्वप्नातली सुद्धा गोष्ट शक्य नव्हती. मी जनतेच्या आशीर्वादाने शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो आणि एक अभिनंदनाची पोस्ट टाकली म्हणून तुम्ही माझा हकालपट्टी करताय. अरे 3-3 टर्म राहिलेल्या खासदाराची तुम्ही हकालपट्टी करताय, तुम्ही विचारायचं मला कुणीतरी. नाही उद्धवजींना वेळ, मला विनायक राऊतांना विचारायचं, मला कुणीतरी विचारायचं तुम्ही का केलं असं. आदल्या रात्री मी उद्धवजींशी फोनवर बोलतोय, साहेब आमच्या मतदारसंघातील सगळी लोक येत आहेत, मला जमणार नाही कारण माझा जनता दरबार आहे. साहेब म्हणाले, काही हरकत नाही पण तुमची पोस्ट मला आवडली नाही, मी हट झालो. म्हटलं, साहेब मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं, नूतन मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करणं हे चुकीचं असेल तर मला नाही वाटत मी चुकीचं केलं. नाही म्हणे, ठीक आहे हरकत नाही, मला एवढं सांगायचं आहे की तुमच्याबद्दल गेले 20 वर्ष पक्ष सोडणार जाणार म्हणून अफवा येत होत्या, पण तुम्ही कधी गेले नाही. पण जे ज्यांच्याबद्दल मला खात्री होती जे कधी जाणार नाही ते गेले, पण तुमचा अभिमान मला अजूनही आहे. बरं वाटलं, सकाळी पाहतो तो अकालपट्टी, 2 तासांनी पाहतो तो अकालपट्टी मागं घेतली, म्हणजे चूक झाली, अनावधान झालं. सामना पेपरमध्ये अस्मी बातमी येते आणि ती परत माघार घेतली जाते म्हणे अनावधानच झालंय. संजय राऊत इथले संपादक आहे ना, कोणीतरी विचारत होतं काय झालं, घेतली माघार. पण माघारी घेतल्यानंतर जखमीवर मीठ चोळायचं सांगता तुम्ही, पुण्यातून लढा. मी तुम्हाला आठवण करून सांगतो, 2009 ही आघाडी जी आत्ता झाली महाविकास आघाडी, ही 2009 होणार होती, ती फक्त आणि फक्त शिरूर लोकसभेमुळे अडली. त्यावेळेला लोकसभेला शरद पवार आणि संजय राऊत या दोघांमध्ये ठरलं, उद्धवजींना सांगून लोकसभेमध्ये आघाडी करायची आणि शरद पवारांना पंतप्रधान करायचं, दिल्लीमध्ये बहुसंख्येक खासदार या आघाडीतून दिल्लीला पाठवायचं असं ठरलं. नव्यानं लोकसभा मतदारसंघ झाला होता, मी साहेबांची वेळ घेतली, नवीन मतदारसंघात शिक्रापूर या ठिकाणी मोठी सभा घेतली, महिनाभर तयारी करतोय. 8 दिवस अगोदर मला फोन आला की नाही साहेब येणार नाही, सभा कॅन्सल करा. मी म्हटलं मी कशी कॅन्सल करू, 1.5-2 हजार गाड्यांना मी ॲडव्हान्स दिला, लोक बुक झाली सगळं.